जे लोग टीका करत होते कि बाईने घर सांभाळावे मतदारसंघ सांभाळता येणार नाही त्या सर्व स्वतःला पुरुष म्हणणाऱ्या मर्दांना लाजवेल असं काम तिने गेल्या 9 वर्षात करून दाखवलं। मी स्वतःला पुरुष म्हणणारा मुद्दामच म्हणेन कारण बाजार समितीची निवडणूक आबा गेल्यानंतर झाली। आमदार सुमनताई, मी, स्मिता दीदी, सुरेश भाऊ आम्ही एका पागा गल्लीतल्या हॉलमध्ये आम्हाला बंद केलं गेलं, बाहेरनं दगड टाकण्यात आले। कुठलं पुरुषत्वाचा पागा गल्लीत त्यांना सिद्ध करायचं होतं हे मला माहित नाही, पण ते सुद्धा सोसलं। आबा व्यासपीठावरून अनेक वेळा म्हणायचे हे सांगत असताना माझी आई वाघीण आहे असं आबा छाती टोकून सांगायचे। आज ती संधी गेल्या 9 वर्षातल्या तुझ्या कार्यामुळे मला मिळाली आणि माझी आई सुद्धा वाघीण आहे हे सांगायची संधी मला तुझ्या कार्यातून मिळालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तासगावचे उमेदवार आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची एक सभा असताना या सभेत रोहित पाटलांच्या भाषणाने सगळे भावुक झाले। आर आबाची त्यांनी आठवण सांगताना आपल्या आईला किती त्रास वेदना झाल्या, आईला विरोधकांनी किती त्रास दिला हे सांगत असताना रोहित पाटलांची आई अक्षरच भावुक झाल्या। डोळ्यात येणारं पाणी त्यांनी बाहेर येऊन दिलं नाही, पण सभेला आलेली लोक ही अक्षरच भावुक झाली होती। रोहित पाटील जेव्हा भाषण करत होते तेव्हा जणू आर आबाच भाषण करत आहे असं वाटत होतं। पाहूया ते संपूर्ण भाषण। अनेक पोटनिवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून पक्षाने माझी निवड केली, मी तिथे जाऊन सभा घेतल्या। मागच्या लोकसभेला अनेक उमेदवारांसाठी मी सभा घेतल्या, पण स्वतः उभारल्यावर भाषण काय करायचं असतं किंवा लोकांना काय संबोधित करायचं असतं याची कल्पनाच मला नव्हती। परवा रात्री सहज बसल्यावर पहिलं 25 पूर्ण झालं तर मोजलं आणि आपण आपला अर्ज भरायचा आहे हे मनामध्ये सुद्धा नव्हतं। इथल्या सर्व लोकांनी आजपर्यंत आशीर्वाद दिलेला आहे, ताकद दिलेली आहे, काही नसताना काम करण्याची संधी दिलेली आहे, विश्वास ठेवलेला आहे। आज या सर्व लोकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो। मी सुरुवातीला गेल्या 9 वर्षांमध्ये हा नपेष तो सोसून ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला न सोडण्याची भूमिका घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रति सर्वप्रथम मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो। कृतज्ञतेचा भाव वडिलांनी शिकवलाय, कुटुंबाने ते संस्कार केलेले आहेत। 1990 साली जी लोक आमच्यासाठी राबली त्या लोकांना आज अखेर आम्ही लक्षामध्ये घेत राजकारण करतोय, त्या लोकांचा विसर कधी पडला नाही पाहिजे याची शिकवण आम्हाला घरामध्ये दिली जाते। गेल्या 9 वर्षांमध्ये माझ्या ज्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी जीवापाड माझ्यावरती प्रेम केलं त्या तरुण सहकाऱ्यांच्या प्रतिसुद्धा मी आज कृतज्ञता व्यक्त करतोय। सबंधा तालुक्यामध्ये कुठेही गेलं तरी माझ्या आईला मला चुलीपर्यंत घेऊन जाणाऱ्या माता भगिनी या मतदारसंघामध्ये राहतात, अगदी आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय। आपलं पोरगं मोठं झालं पाहिजे या भावनेनं आज माता भगिनी बाहेर पडलेल्या आहेत। त्या सर्व माता भगिनींच्या प्रती मी आज सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो। या सगळ्यानंतर खऱ्या अर्थाने आईच्या बाबतीत बोलताना सुद्धा मला मनापासून आज भारावून येतोय। मी आल्यापासून बघतोय किंबहुना पदयात्रेत चालताना सुद्धा ती स्मिता दीदीच्या मुलाचा हात सोडायलाच तयार नव्हती, नातवाचा हातच घेऊन चालली होती। मी तिला भाषणाला उठताना सांगितलं माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेत, एवढं न बोलता बाकी काय बोलायचं ते बोल। मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघातल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमदार सुमनताई उभ्या असतील हा शब्द मी सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतोय। कारण गेल्या 9 वर्षांमध्ये काय सोसलेलं आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन अनेकांनी तिच्या बाबतीत ती किती करू शकते काय करू शकते याबाबतीत शंका व्यक्त केल्या,
आणि त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं काम तिनं केलं. जे लोक टीका करत होते कि बाईने घर सांभाळावं मतदारसंघ सांभाळता येणार नाही, त्या सर्व स्वतःला पुरुष म्हणणाऱ्या मर्दांना लाजवेल असं काम तिनं गेल्या 9 वर्षात करून दाखवलं. मी स्वतःला पुरुष म्हणणारा मुद्दामच म्हणेन, कारण बाजार समितीची निवडणूक आबा गेल्यानंतर झाली. आमदार सुमनताई, मी, स्मिता दीदी, सुरेश भाऊ, आम्ही एका पागा गल्लीतल्या हॉलमध्ये आम्हाला बंद केलं गेलं, बाहेरनं दगड टाकण्यात आले. कुठलं पुरुषत्व त्या पागा गल्लीत त्यांना सिद्ध करायचं होतं हे मला माहित नाही, पण ते सुद्धा सोसलं. त्याच्यानंतर संबंध राज्यामध्ये फिरत असताना मतदारसंघामध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे या भावनेनं तिनं काम केलं. प्रसंगी जिथं कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो असं वाटतं तिथं कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची तिची भाषा असायची. मला आठवतंय येरळेच्या पत्रामध्ये पाणी येत नाही म्हणून अनेक लोक सुमनताईंकडे आली, आंदोलन करण्याची भूमिका घेतली. आमच्या निमणीचे मस्के बापू होते, अनेक लोक त्या भागातली होती. काहीतरी करावं लागतं म्हणून त्यांनी सांगितलं. काय तिच्या डोक्यात आलं माहित नाही, तिने पहिली भूमिका घेतली की मी पत्रामध्ये येऊन हा मरण उपोषण करणार आहे. संध्याकाळी अधिकाऱ्यांना तिथं यावं लागलं, दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं. रोहित दादा, मला त्या नदी पत्राच्या कडेची गावातली माणसं आजही म्हणतायत की सुमनताई उपोषणातून उठल्यापासून आज अखेर नदीचं पाणी आटलेलं नाही. लोकांसाठी काम केलं पाहिजे. मतदारसंघातले सगळे घटक लक्षात घेत त्यांच्यासाठी घाम गायला पाहिजे. ही भूमिका आणि हा विचार जेवढा वडिलांपासून मिळाला त्याच्यापेक्षा तो जास्त विचार माझ्या आईकडून मिळाला म्हणून मला माझ्या आईचा अभिमान आहे. आबा व्यासपीठावरून अनेक वेळेला म्हणायचे की प्रसंगाला सामोरं जात असताना माझ्या आजीनं जे शोषलं हे सांगत असताना माझी आई वाघीनं असं आबा छाती टोकून सांगायचे. आज ती संधी गेल्या 9 वर्षातल्या तुझ्या कार्यामुळे मला मिळाली आणि माझी आई सुद्धा वाघीन आहे हे सांगायची संधी मला तुझ्या कार्यातून मिळालेली आहे. मी आज आईच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 9 वर्षामध्ये आबांच्या माध्यमातून काय काम झालं 2014 पूर्वी या बाबतीत मी फार बोलणार नाही, त्या बाबतीत आतापर्यंत आपण सर्वांनी माहिती घेतली. पण 2014 नंतर आम्ही सर्वांनी एक गोष्ट ठरवली होती की जे जे आबांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण कामाला लागायचं आहे. मी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं समोरच्या पक्षाला सांगू इच्छितो की ज्यांनी आम्हाला आमच्या बागा काढायचा सल्ला दिला त्यांना या मतदारसंघातून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही हे सांगण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एमआयडीसींची मागणी होती पण महाराष्ट्रातल्या 2 रोहितांना एमआयडीसीसाठी इतका संघर्ष करावा लागला. रोहित दादा मला मिळाली तरी तुम्हाला अजून मिळालं नाही. माझी इच्छाच आहे त्या खात्यात तुम्ही बसावं. तुम्ही एकदा का त्या खात्यात बसला? 10,000 मुले या मतदारसंघातली मनेराजुरीच्या माळावरती जर नाही कामाला जाऊन लावून दाखवली तर मी सुद्धा आर पटलांचा पट्टा म्हणून शब्द देणार नाही. तुम्हाला राज्यपातळीवरच्या अडचणी होत्या म्हणून झालं नाही, मला मात्र इथल्या काही किरकोळ लोकांच्या अडचणी होत्या. त्यांनी घाट घातला होता. आबा एमआयडीसी करत असताना फक्त आबांना श्रेय जातं म्हणून एमआयडीसी होऊन दिली नाही.
पण त्याचं श्रेय फक्त आबांना जात नव्हतं. या मतदारसंघातल्या हजारो तरुणांचे हात बेकार ठेवण्याचं काम तुमच्या माध्यमातलं झालेलं आहे आणि त्याचं पान फेडल्याशिवाय इथली तरुण पिढी येणाऱ्या काळामध्ये गप बसणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज हे सांगतायत, वेगवेगळ्या ठिकाणी उभारतायत. मला असं कळालं की पुणे मुंबई दिल्ली अशा तीन ठिकाणाचं पीआर टीम तासगाव सारख्या ठिकाणी आणलेलं आहे. माझी तासगाव कवठे मंकाळ मधल्या मतदारसंघातल्या गावगाड्यातली पोरं त्या पीआर टीमला भास आहेत. लोकसभेमध्ये आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करून दिलेला आहे. आता विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करा एवढीच विनंती मला तुम्हाला सर्वांना करायची आहे.